अहमदनगर मधून मोठी बातमी। अहमदनगर मध्ये शासकीय रुग्णालयाला आग लागलेली आहे। नव्याने सुरू करण्यात आलेल्या आयसीयू विभागामध्ये अचानक आग भडकून खळबळ माजली आहे। रुग्णालयाच्या आगीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। शासकीय रुग्णालयामध्ये ही भीषण आग लागलेली आहे। या आगीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। या आयसीयू मध्ये आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आयसीयू मधील रुग्णांना इतरत्र हलवण्यासाठी धावपळ केली। या आगीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। दरम्यान आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी तात्काळ या आगीवर नियंत्रण मिळवलंय। दरम्यान रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलेलं आहे, मात्र त्या दरम्यान 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने अहमदनगरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ते घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत। या ठिकाणी लागलेल्या आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी साम टीव्हीला दिलेली आहे। अहमदनगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे। अहमदनगरमध्ये शासकीय रुग्णालयाला आग लागली। नव्याने सुरू करण्यात आलेल्या आयसीयू विभागात अचानक आग भडकली आणि त्यामुळे एकच खळबळ माजली। यावेळी आयसीयू मध्ये रुग्णांना इतरत्र हलवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले, त्यांनी धावपळ केली, मात्र या आगीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। या आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी तात्काळ या आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक। रश्मी, अहमदनगर मध्ये शासकीय रुग्णालयाला आग लागली आणि 11 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। नक्कीच आपण बघतो आहे, अगदी या वर्षी देखील नाशिकमध्ये देखील असाच प्रकार घडला होता। ज्या पद्धतीने आग लागतात आणि मृत्यू होतात, आता नगरमधील हे शासकीय रुग्णालय आहे ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आणि 6 जण गंभीर असल्याची माहिती मिळते। पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील किंवा मंत्री बाळासाहेब थोरात हे या शासकीय रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी देखील निघालेले आहेत। परंतु वारंवार हा प्रश्न उपस्थित करण्यात येतो की जे हॉस्पिटल्स आहेत तिथं आगीच्या सुरक्षेची पाहणी झालेली आहे की नाही, फायर ऑडिट झालं होतं की नाही। आणि आज आपण बघतोय दिवाळीला, दिवाळीच्या ऐन सणाच्या वेळेला शासकीय रुग्णालयात आग लागली आणि 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे हे प्रकरण गंभीर दिसत आहे, याची शासकीय पातळीवर दखल घेण्यात आलेली आहे। परंतु नेमकी आगीचं कारण काय, ह्यामध्ये दोषी काय, हे प्रश्न मात्र उपस्थित राहतात। अगदी रश्मी, हे या आयसीयू विभागाला नुकतीच हे विभाग सुरू करण्यात आलं होतं, नुकतंच नवीन तयार करण्यात आलेलं होतं हे विभाग। कुठल्याही प्रकारची सुरक्षा या ठिकाणी नव्हती, ऑडिट कुठल्याही प्रकारचं झालेलं नव्हतं। जसं आपण सांगत होतो, याआधी जेव्हा रुग्णालयांमध्ये आग लागली होती तेव्हा आरोग्य मंत्र्यांनी आणि सरकारने हे स्पष्ट केलं होतं की फायर ऑडिट करण्यात येणार, शासकीय रुग्णालयांचं करण्यात येणार, जर कोणी दोषी असेल तर त्यांना आम्ही त्या दोषींना मागे घालणार नाही असं राज्य सरकारतर्फे देखील सांगण्यात आलं होतं। त्यानंतर हा पुन्हा एकदा प्रकार समोर आलेला आहे। जशी माहिती मिळते, आयसीयूचं हे नवीनच युनिट होतं आणि तिथे जर फायर ऑडिट झालं नव्हतं किंवा आगीच्या संबंधातल्या जर सर्व सुरक्षा यंत्रणा उपस्थित नसतील तर हा प्रश्न उपस्थित होतो की जर ही सुरक्षा यंत्रणा नसेल तर हे आयसीयू मध्ये आयसीयू सुरू का करण्यात आलं होतं, जर अशा पद्धतीने ऑडिटचं क्लिअरन्स नव्हतं तर याला परवानगी कोणी दिली होती, त्यामुळे हे प्रश्न उपस्थित राहत आहेत। ऐन दिवाळीत अशा पद्धतीने आग लागलेली आहे, रुग्णांचा मृत्यू झालाय, ही गंभीर बाब म्हणूनच आहे। अगदी रश्मी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। अहमदनगरमध्ये लागलेल्या या आगीमध्ये 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आणि या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित होतोय। या रुग्णालयामध्ये कुठल्याही प्रकारचं फायर ऑडिट झालेलं नव्हतं, कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती अशी ही माहिती आहे। अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। शासकीय रुग्णालयात आग लागली। नव्याने सुरू करण्यात आलेल्या आयसीयू विभागात अचानक ही आग भडकली, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आयसीयू मधील रुग्णांना इतरत्र हलवण्यासाठी धावपळ केली, मात्र या दरम्यान 10 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे तर एका रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री हसन मुश्रीफ हे देखील घटनास्थळी येण्यासाठी रवाना झाले। मात्र या घटनेमुळं राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंदवडे पुन्हा एकदा निघालेले आहेत। हॉस्पिटल की मृत्यूचे सापळे असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। शासकीय रुग्णालयामध्ये ही आग लागली आहे, 10 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे तर एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे।
अहमदनगर जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक कोविडचं आयसीयू सेंटर होतं। त्या आयसीयू सेंटर मध्ये 17 पेशंट्स ऍडमिट होते। सकाळी साधारणतः 10:30 दरम्यान त्या ठिकाणी धूर येऊ लागला आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटनं आग लागलेली होती। 17 पेशंट्स हलवण्याचं त्या ठिकाणी कामकाज केलं, मात्र दुर्दैवानं त्या ठिकाणी 10 जणांचा मृत्यू पडलेले आहेत आणि एक जण सिरियस आहे। एकंदर जे यंत्रणा पाहिली आतमध्ये, तर आग विझवायला तिथं काही नव्हतं आतमध्ये, त्यामुळे बरेच जण दगावले गेले, आग आकडा वाढला गेला असं बोललं जातं। फायर ऑडिट झालं नाही असं बोललं जातं। त्याच्यामध्ये जे आहे की मागच्या नाशिकच्या इन्सिडेंटनंतर फायर ऑडिट झालेलं होतं, त्याच्यानंतर जे आता हे जे आपण काही पेशंटच्या नातेवाईकांनी आणि इतर लोकांनी जे काही तक्रारी केलेल्या आहेत की याच्याबद्दलची, तर त्याची चौकशी करण्याकरता फायर ब्रिगेडच्या ऑफिसरला प्राथमिक स्वरूपाची चौकशी करता नियुक्ती केलेली आहे।